राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के तीसरी वर्षगांठ के अवसर पर देश के नामांकित शिक्षा संस्थान ने NEP के कार्यान्वयन हेतु महत्वपूर्ण कदम उठाए जा रहे हैं। उसी श्रृंखला में VNIT द्वारा राष्ट्रीय शिक्षा नीति के कार्यान्वयन हेतु विशेष प्रावधान किए गए हैं, जिसके विषय में जानकारी देने के उद्देश्य से पत्र परिषद का आयोजन किया गया था। आयोजित पत्र परिषद में VNIT के डायरेक्टर डॉक्टर PM पडोले ने जानकारी दी कि भारत सरकार के शिक्षा मंत्रालय द्वारा आयोजित 2 दिवसीय अखिल भारतीय शिक्षा समागम में विशेष रूप से 5 शिक्षा संस्थानों को आमंत्रित किया गया है। उस सूची में VNIT का भी नाम शामिल है। आगे बोलते हुए उन्होंने बताया कि इस अधिवेशन के बाद VNIT नामांकित तकनीकी कंपनी TCS के साथ MOU पर साइन करने वाली है, जिससे उद्देश्य से युवाओं को रोजगार देना है, देश को आर्थिक सबल बनाने में सहायता करना यह रहेगा। गौरतलब है कि VNIT 17 कोर्स कार्यान्वित करने वाली है, जिसके तहत PG और डिप्लोमा के लिए विशेष प्रावधान है। तो तुम्हारा सगळ्यांना माहित आहे की जी आपले NEP आहे, राष्ट्रीय शिक्षण नीती, ही 2020 पहिल्यांदा लॉन्च झाली, तर त्याला आता 3 वर्ष झाले आहेत। तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी एक तर दिल्लीला खूप मोठं 2 दिवसाचं अधिवेशन झालं, तिथे आम्ही सगळे लोकांनी जाऊन अटेंड केलं अँड त्या तिथे सगळ्या विषयांवर NEP रिलेटेड त्याच्यावर चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेतला। त्याच्यानंतर VNIT त्या ठिकाणी MOU साईन करायचा आपल्याला एक संधी मिळाली इन द प्रेझेन्स ऑफ धर्मेंद्र प्रधानजी, तर ते आपण केलं TCS बरोबर। आपण बरेचसे या मधल्या काळामध्ये डिसिजन्स घेतले आहे NEP इम्प्लिमेंट करायला, तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुम्हाला पहिले सांगितल्या, पण आता रिसेंटली हे जे इंजिनिअरिंग शिक्षण आहे हे सगळ्यांना मिळावं अँड पर्टिक्युलरली जे इंडस्ट्री प्रोफेशनल्स आहेत किंवा जे विद्यार्थी इथे ॲडमिशन्स घेऊ शकले नाहीत किंवा त्यांना रेग्युलर इथे येण्याचा प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे आता ऑनलाईन प्रोग्राम सुरू केलेले आहेत। 17 प्रोग्राम्स आहेत, त्याच्यापैकी 4 प्रोग्राम्स हे पोस्ट ग्रॅज्युएटचे आहेत, बाकी PG डिप्लोमा आहेत आणि बाकीचे काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत। तर हे कोर्सेस आम्ही मुख्यतः आपले जे इंडस्ट्रीतले प्रोफेशनल्स आहेत त्यांना समोर ठेवून त्यांना त्यांचं अपस्किलिंग कसं करता येईल, त्यांना ज्या काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांना माहिती देता येतील, किंवा इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याकडनं आम्हाला जो फीडबॅक मिळाला आहे की विद्यार्थ्यांना काय शिकवलं गेलं पाहिजे किंवा त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याप्रमाणे हे कोर्सेस आम्ही सध्या डिझाईन केलेलं आहे आणि त्यांचं जे लॉन्चिंग आहे ते आता या सेमिस्टरपासून होणार आहे। याच्यामध्ये सगळे जे इंजिनियर्स आहेत किंवा बाकीचे नॉन कन्व्हेन्शनल आमच्या रजिस्ट्रेशन करणारे जे विद्यार्थी राहतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे आणि हा फायदा इथल्या इंडस्ट्रीतल्या लोकांना नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र त्यांच्यासाठी व्हावा ही आमची इच्छा आहे। कारण NEP 2020 एक मुख्य जो भाग आहे तो आहे की सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि व्यवस्थित, तर त्या दृष्टीने हे एक पाऊल आहे आणि याच्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्यांना अपील करतो आहे की या सगळ्या कोर्सेसचा तुम्ही जर सगळ्यांना व्यवस्थित पब्लिसिटी जर केली तर जास्तीत जास्त लोक आणि विद्यार्थी यांचा फायदा घेऊ शकतो। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे, BCN News नागपूर।